सुंदर ते ध्यान उभे विठे वारे सुंदर ते ध्यान. आणि तुम्ही लाजा सोडल्यासारखा यादवान चारवा सत्ताडा गावटवलाय. शरम बिरम नाही वाटत काय? म्हणा आमचं दहा विलास ठरलं, आमचं बारळ थोबाडं फुलून टाकले पाहिजे. बरं, इतका मूर्खपणा झालाय महाराज. लग्न जमलं पुरीला माहित नाही, सुपारी फुटली हे पुरीला माहित नाही, साखरपुडा झालाय माहित नाही, बिचाऱ्यानं लॉन्स सांगितलंय, बँड सांगितलंय. अरे अंगाला त्यानं हाताला चांगलं कधी घड्याळ घेतलं नाही, का पायाला कधी चांगली चप्पल घेतली नाही. बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलंय, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली. आणि तुम्ही लग्नाच्या आदल्या दिवशी पळून जाता. लाज नावाची गोष्ट आहे का नाही काही? काय ते बिचाऱ्यानं तळतळ मरायचंय त्याने. एक तर तुम्हाला सांगतो महाराज, शेतीवर संसार करणं इतकी सोपी गोष्ट राहिली नाही. तो जड कार्यातच माणूस करू शकतो. काय म्हणते? शेतकऱ्याचं काळीच मुळात जड आहे. तो सगळ्या संकटात एवढं असून त्याची लगेच बारावीची पोराची सीईटी करायची तयारी आहे. तुम्ही पहा, त्याच्या पोराने बारावीची परीक्षा दिली, पोरगं नुसतं म्हणलं ना मला सीईटीचा फॉर्म भरत आहे. तो म्हणत नाही कांद्याला भाव नाही का दुधाला भाव नाही. तो म्हणतो कधी भरायचं सांग, फक्त मला चार दिवस अगोदर तयारी हो. त्याची तयारी आहे. पोरगी म्हणती मला पोलीस मध्ये जायचंय, तयारी आहे. त्याला आनंद आहे ना. तुम्हाला फी कमी पडली का? तुम्ही त्यांना मानस ठेवलं नाही. अरे आयुष्यामध्ये तो बिन भाकरीचा बैलाला आरोळी दिली तर बैल मागे फिरत होता. त्यानं जर टिकाव जमिनीत हाताळलं तर ढेकूळ खाली नेत होत. काय आयुष्य त्यांनी काय मला? या चार पाच महिन्यात आपल्याकडे जवळजवळ 10-15 केसेस अशा झाल्या का बापाला मान काढायला लागत राहिले. एका पोरीनं परवा लव मॅ हे केलं, लव रजिस्टर. पण तिनं पोलीस स्टेशनला काय रिपोर्ट दिला माहिती का? मामाला माझ्या भावापासून आणि बापापासून धोका आहे. काय राहिलो महाराज? तू रिपोर्ट वाचलं, जाऊ दे आता. मुलगी मलाय, मुलगी तुम्हाला, मुलगा मलाय, मुलगा तुम्हाला. ज्या बापानं रक्ताचं पाणी केलं ते पुढे घडायचं घडू द्या. पण त्या दिवशी त्यांच्या अंतकरणाच्या वेदनेच्या वेदनेचा विचार करा. आणि पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात. ह्या सगळ्या खोडी ऐकू नयेत. आया फक्त बोलून देते नाही, हा नाही तर सगळं माहीत असत तिला. माहित नाही का आपली पोरगी दीड दीड तास फोनवर बोलती, काय जप करीत काय माहित नाही. परीक्षा संपली तरी आपली पोरगी शाळेत जाते म्हणजे हा पेपर चालू कोणताही. आणि आई म्हणते तोंडी राहिली म्हणजे निकाल आलात. सगळे चाळे ऐकडे आहेत. काय म्हणते? सगळं माहिती तिला. ती फक्त भांगट्या स्वंगीती पळून गेलं म्हणजे मला अंदाज आलता मार. तू काय कुंभ मेळायला गेली का दोनच्या माहिती? महाराज सांग, हा विनोद नाही. तुम्ही याच्यावर विचारच केला पाहिजे. कीर्तन एक वाक्य सांगा, गरीब माणसं सगळ्यात जास्त इज्जतीला जपतात. शेतकऱ्याचं घर इतकं सज्ज नाही. महिला मंडळ, आलेल्या पाहुण्याला चहाला जर दूध नसेल तर आमची 9 वर्षातली बाई इतकी सज्ज नाही. ती म्हणते चहा ठेवला असता पण दूध नाही, कोरा चालेल का? काय नीती आहे? माझ्या घरात दूध नाही हे प्रामाणिकपणे तयारी करायचा मोठेपणा किती आहे? माझ्या घरात दूध नाही पण कोरा चालेल का? आणि चालत असेल तर लगेच काय महाराज? एवढं सज्जन घर कुणाचं आहे? शेतकऱ्याचं. जेवणाच्या वेळेला गेलेला माणूस बिगर जेवणाचा जाणार नाही, चहाच्या वेळेला गेलेला माणूस चहाला जाणार नाही. शेजारच्या घरी पाहुणा आला तर तिकडला चहा पिलेला पाहिला तरी माणसं म्हणतात परत इथं चहा आला या. आपण पाहिलं आणि आपण पार आई बापा सगळं. दोन भाऊ, एक शेतीवर आणि एक नोकरीला आहे. ते नोकरीवालं शेतकऱ्याला म्हणतंय इतके दिवस माझी शेती खाली. काय बोलायचं? खाली म्हणजे त्याला शोभलं पाहिजे, त्यांना सांभाळली म्हणली पाहिजे का खाली? ते खाली म्हणजे जरा 2-4 महिने रजा टाक, एक कांद्याचं पीक काढ, कशी चिंगळी रुत ती कळ. तुही बायको फॅन खाली बस. आणि तो गडी नाही बोलत बरं का, त्याला ढोस तसा आहे लई भयानक. ती म्हणते तुम्ही सुरू तर करा, मी आहे कुठचं मी पाहते. तुम्ही फक्त मुद्दा मांडा. हा एसी इतका घोटाळा नाही तर भाऊ भावाचा दुश्मन होत नाही हो. माझं माझ्या भावाचं तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही. याला मध्यस्थी कोण आहे? नाही तर आपलं भांडण व्हायचं काय काम आहे? खेळ इकडून झालाय सगळा. तुम्ही तुम्हाला असं काही सुधरत नाही का? आपण काय करतो इथं काय नाही त्या मला शिव्या बाय कोणी आणला काय? मग तर दुपारच मी इली तू आज. तू फक्त
मला शिवी देऊन तर पाय प्रयोग तर कर. तू फक्त प्रयोग करून तर पाय. नाही नाही मी तळतळीने बोलणार माणूस मारा. मी मरेल ना, मी मरणार नाही फक्त तुझ्या, पण तुम्हाला आपली आठवण्या काल खरंय आज खरंय. मर्यादा संपली. देवळा पुढं कोणी तंबाखू काढली पुढून माणूस आला, माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येत्या राती पुढे राती पुढे राती न दिलो होतो. आता वड्याल चालू. अरे काय काय नाही महाराज, भा मर्यादा बिर्यादा या गोष्टीत राहिल्या नाही. आणि ह्या गोष्टी नसल्यामुळं सत्य करणं काळाची गरज आहे. काळाने पोरं सरळ बसा. आणि त्यासाठी आज गवळ नाही. काला म्हणजे काय, काला का करायचा प्रश्न मिटला. आता गवळलेला सुरुवात. सरळ बसा पटकन. बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे हातावळी तोका मोकळं बसा. हा आता पोरानं उत्तर द्यायचं. आपल्याला गवळणीत घुसायचं. थोडा अंतरंग सांगतो. आता गो कोळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. दोन वळी सांगतो. मी पहिलं अक्षर सांगेल गो गो. आता माझ्या तोंडातून जेवढे शब्द बाहेर पडतील त्याला पहिलं अक्षर गो येईल. काय जागे आहे तुम्ही? काय येईल? नीट बस गो. फक्त तुम्ही किती वेळा येतो तेवढा मोजायचा. सावध करू सुरुवात. गावाचं नाव गोकुळ, मित्राचं नाव गोपाळ, मैत्रीचं नाव गोपिका, धानाचं नाव गोदंडर, असं नाव गोरदाव, शेताचं नाव गोमूत्र, गायचा डोंगर गोवर्धन, गायचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद तो आला गोकुळात. भाविष ऐका परत मजा. गावाचं किती झाले? दहा. करेक्ट दहा. परत ऐका. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गायचा अर्थ डोंगर गोवर्धन, गायचा अर्थ मुहूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद तो आला ह्या गोकुळात. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. सातवा अध्याय. पाय पाय शरीराची या गावा. याच्यात गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. याच्यातच कृष्ण जन्माला आला. दहा. आता सरळ बसायचं पटकन. आणि माझ्या बोटाकडे पाहायचं आता फास्ट. आणि माझ्या बोट जितकं जोरात फिरल तितकी आकडे ओळखायची. सावध सावध करू सुरुवात. पहा बरं का गेलं बोट निघून पाहत का नाही. शून्य शून्य नीट आहे का बरं का फास्ट आता. शून्य आता मी सांगल तसं करायचं. फास्ट फिरवा गोल, बोट फिरवा गोल. आणि तोंडाने सांगा किती झाली? शून्य. आता मी म्हणलं का तुम्ही फक्त तू की बोटाने क्रिया करायची ना आकडा सांगायचा. फिरवा गोल तोंडाने जोरात म्हणा. शून्य. ओढा खाली, हाडा खाली, हाकवा खाली, हाडामध्ये, ओढा खाली, हाकवावर, मुरगाळा खाली, करमोकळा खालून, दाबावरून, दे शून्य ठेवून. सुधरणच मी काय. फास्ट फास्ट मध्ये पोरण पटकन फिरवा गोल. अरे तोंडाने सांगा. वडा खाली, हाडा खाली, हाकवा खाली, हाडामध्ये, वडा खाली, हाकवावर, मुरगाळा खाली, करमोकळा खालून, दाबावरून, द्या शून्य ठेवून. झाले एकदा. आणि आता द्या उत्तर. एक ते दहा आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता? एक ते दहा आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता? आठ. करेक्ट. पण एका आकडा आतल्या गाठीचा आहे सात, आणि एका आकडा वरच्या गाठीचा आहे नऊ. मग गावात तीन माणसं आहेत, काही आतल्या गाठीचे आहेत, काही वरच्या गाठीचे आहे, काहींना गाठत नाही. आणि ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात. आता थोडं किचकट आहे. गोकुळीच्या झाडा. आता पुढचा शब्द आहे सुखा. सुखा ह्या शब्दाचा अर्थ आहे सात सुख आहेत. ऐका कोणते कोणते. राजसुख, तामसुख, सात्विक सुख, ब्रह्मसुख, आदिदैविक सुख, आधी भौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. पण आता शब्द आलाय बाळकृष्ण. आता बाळकृष्ण हा शब्द का आला? तर अवतार आठवा. अवतार आठवा. आला अष्टमीला, आला आठ वर्षाचा. नाव आठ, मित्र आठ, मैत्रिणी आठ, काम केली आठ. आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आला तो महिना सुद्धा आठ. आणि आठ हे बाळकृष्ण, लादा कृष्ण, गोपाल कृष्ण, युगल कृष्ण, तसं एक नाव आहे बाळकृष्ण. पण आता नंदा घरी का आला? उत्तर एक एक शब्द सांगतो.
गोकुळच्या सुका अंतपार नाही लेखा. सुखाचे प्रकार सात. गोकुळ म्हणजे हे पायपास शरीराच्या गावा याच्यात आहे. फक्त या जगात दोन पाटील आहेत. एक पाटील असा आहे जम्बू एक द्वीप आहे, धर्माचं एक नगर आहे, विठू पाटील त्याचे नाव आहे. आणि याच्यात एक पाटील आहे, याचं नाव आहे मनाजी पाटील. पाटील झाले दोन. पंढरपूरचा पाटील उत्पत्ती करतो, स्थिती करतो, नाशही करतो. हा जो पाटील आहे आता पंढरपूरचा पाटील विश्वाचा मालक आहे. आणि याच्यातला जो पाटील आहे या पाटलाचं नाव काय? मनाजी पाटील. मनाजी पाटलाकडे 21 माणसं कामाला आहेत. ऐका आता बारीक, पाटील येत तो एकटाचे पण त्याच्याकडे माणसं कामाला किती आहेत? 21 कोणती? ऐका, मानेपासून वर 5 आणि मानेपासून खाली 5, 5 आणि 5 10. वरच्यांचं नाव आहे ज्ञानेंद्रिय, खालच्यांचं नाव आहे कर्मेंद्रिय, झाले 10. आता बाकीचे जे आहेत त्याला पूर्ण घोटाळा असा आहे, त्याला बाहेर शत्रू 5 आणि आतमध्ये शत्रू 6. बाहेरचे शत्रू स्पर्श रूप रस गंध, आतले 6 काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार, 7 5 11 आणि 11 10 21. 21 माणसं एकट्या पाटलाकडे कामाला आहे. बरं, 21 माणसं 21 रंगाची आहेत. ऐका कसे, याला सेंट आवडतो, याला आवडतो सेंट, याला आवडती स्तुती, याला आवडतो सेंट, याला आवडती स्तुती, याला आवडतो स्पर्श. दुसऱ्या अध्यातले ओळ्या, याला आवडतो स्पर्श भ्यासूर आणि कठीण, याला आवडतो स्पर्श, याला आवडतो रूप. रूप रूप रूपाच्या बाबतीतलंही डेंजर गड्या. कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहते. स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकची तरी माणसाची बाजत. प्लॅस्टिकची काय हात आहे? बरं, याची गंमत अशी मारा, ए याची गंमत अशी मारा, कोणाची? डोळ्याची. आतमध्ये कोण आहे? मनाजी पाटील. आता हे किती माणसं झाली सगळे? 21. 21 च्या 21 माणसं एकट्याच्या ताब्यात. कोणाच्या? मनाच्या. यानं नुसतं पायाचं निर्णय नाही, याच्यात काम नाही, यानं फक्त पायाचं. आणि याला आवडलं ना यानं मॅसेज टाकायचा, हे निघालं फिरायला, हा होता बरोबर. यानं पाहिली कलौरी. कलौरी कळती ना? कलौरी म्हणजे कोण रे बोलू ना? करेक्ट. नवरीच्या मागे हिंडती ती. यानं पाहिली कलौरी, याला आवडली बा. यानं लगेच मनाला सांगितलं काय करू? म्हणून म्हणलं मेसेज करू. मेसेज कोण? मनानं केला मेसेज. ती पोरगी होती पागल, तिने केला मिस कॉल. हे होतं गौरी क्षेत्राच्या बाहेर, याच्याकडे नव्हता बॅलन्स. यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन. तिच्या भावानं पाहिला ना असा रेटावला धरून पोरगी पाहिली. डोळ्यानं सल्ला दिला, मनानं मार खाला अख्या गावानं. आणि ह्या मार खाण्याच्या टोळीचा खलना आहे कोण? आता अशी किती गडी आहेत पहा, किती नंगाट आहेत. हे झाली 21 जण. आता हे 21 जणांचा रिंग मास्टर कोण आहे? मन. मग आता हे काम करा ना, मनालाच गुतवा ना भाजवात. मनाला भजनात गुतवल्यामुळं बाकीचे 21 आकाप ताब्यात येतील. आणि आले ते जगद्गुरू झाले. ज्यांनी इंद्रिय ताब्यात घेतले, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आणि याच्यातला कृष्ण एकदा सापडला. गेला हरी कुण्या गावा नायक काकडा पाठ आहे का? डावा डोळा लवे उजवी स्पर्धेशी भाऊ पुराव्याची नाही आहे. ओ एकदा काय झालं महिला मंडळ, उत्तर तुम्ही द्यायचे आता पटकन. महिलांनी बासरीचं गवळणींचं झालं भांडण. बोला पटकन सगळ्या महिला, बासरी कुठं राहती? बासरी घरात ठेवीत जा वारकरी मंडळी, बासरी घरात पाहिजे. बासरी कुठं राहती? ए बासरी राहती कृष्णाच्या तोंडाव कशी काय वटावर. बासरी होती कृष्णाच्या वटावर. गवळणी बासरीला म्हणल्या का ग?
का ग काना मागून आली तिखट झाली, आयुष्य गेलं आमचं, आम्ही त्याचं भजन करतोय, तो आमच्याशी बोलत नाही आणि तू त्याच्या वटावर बसली. बासरी म्हणली जळकटावर जळू नका. मी तर कृष्णाच्या वटावर आहे पण तुम्ही कृष्णाच्या हृदयात बसा. फक्त फक्त हे फक्त माझ्यासारखं व्हा. कशा व्हा? एक सरळ व्हा. बासरी कशी आहे? सरळ. परमार्थ कोणचा आहे? कधी कोणाला नाव ठेवायचं नाही, काय नाही, काय पटलं तर हा म्हणायचं, एखाद्या जण आपलं पटत नाही आता मा ए हा मारा त्या मारा त्याला नाव ठेवतो. आता आपली बांधाला बांधे का काय घेणं पटलं, तो तिकडे उलथू आपण इकडे उलथू, नाव ठेवायचं नाही. सरळ राहायचं. काय करायचं आपलं? सरळ. बासरी कशी पाहिजे? सरळ. आता खरं सांगा माहिला म्हणतो, तुम्ही सरळ आहे का? पटकन बोला. आमचा भाऊन तुमचा भाऊ संघ जेवायला बसला आणि तुम्ही भजे वाढायला आल्या. लबाड बोलायचं नाही. एक वहिनं बसल्याच्या सगळ्यांच्या ताटात टाका तुमच्या त्याच्या बापाचे पेंड केला नाही आम्ही. भजी खावला तो दरोडे खोर काय म्हणजे तुम्ही सरळ नाही बाजल पूर्ण. आता मी तुम्ही किती बोललो तरी तुम्ही सुधारायच्या कक्षेत दिसत नाही. तुम्ही जी जख मारायची ती पोर साधे नाही ती. एका पोराला गुरुजीने प्रश्न विचारला 52 गावांची नावं सांग, ते काटे म्हणलं 40 गावांना 12 मती. गुरुजी पाहत राहिले. चला ए चला. बासरी सरळ आहे. दुसरी गोष्ट आतून पोकळ आहे आणि परमार्थ पोकळ माणसाचा आहे. कुणी वंदा कुणी काय करायचं आपल्याला घेणं आपलं चालून द्यायचं बस. ए पहिली गोष्ट सरळ व्हा, दुसरी गोष्ट आतून पोकळ व्हा आणि तिसरी गोष्ट मी वाजत नाही मला वाजवतोय. मला वाजवतोय मी वाजत नाही. मला कोणीतरी बोलवतोय, तुम्हाला कोणीतरी माझ्या पुढे बसवतोय हे मी करीत नाही असं म्हणा, मग तुम्ही वाटावर बस. शिकवितो त्याला बरोबर तेवढं शिकवलं.